नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. मालवणी माणूस कोकणात आला आहे आणि वाराला त्यांनी मच्छी खाली नाही असं होतच नाही. चला तर मग, आज मच्छी खायची खूप इच्छा झाली आहे. चला जाऊया बाजारात, काय मच्छी मिळते काय बघायला. कमी कर एवढं लावलं त्याचा. बाजारात मला कालवं मिळाली आणि त्या कालवाचं कालवण करायच्या आधी मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगते. ही आपल्या हाडांसाठी खूप चांगली असतात आणि त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असतात, त्यामुळे ही खावी आपण कधीतरी. अशी एकदम मिळाली तर सोडू नये खायची आणि ती नक्कीच खावी. चला पाहूया त्याची रेसिपी. कालव्याच्या ग्रेव्हीसाठी मी जो मसाला करणार आहे तो जरासा मी भाजून घेणार आहे. त्याकरता मी कांदा घेतला आहे, एक मोठा कांदा घेतला आहे, तो आधी घालते आहे. त्या कांद्यामध्ये मी अर्धा चमचा तेल ओतते आहे, मोठा अर्धा चमचा तेल. हा जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे मसाला. त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे, मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या. हे आपल्याला जर असंच भाजून घ्यायचं आहे, एकदम आपल्याला जसं मालवणी वाटप करतो तसं एकदम लालसर होईपर्यंत नाही भाजायचं आहे. आपण असं कच्चंही घालू शकतो. कालव्याच्या साराला चांगली चव येते म्हणून आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एवढं भाजलं तरी बस आहे. आता हे आपण काढून ह्याच्यामध्ये मिरची भाजून घेणार आहोत. ह्यामध्ये आता मी मिरच्या घालते. ह्या आपण एरवी भिजत घालतो, सार करायचं असेल तर. ह्या भिजवायच्या नाही आहेत, जर अशा परतवून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत. आणि त्यामध्ये 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप हे घालते आहे मी. आपल्याला तेच साहित्य वापरायचं आहे, फक्त आपण हे थोडंसं भाजून घेतो आहे. जे आपण साराला वापरतो तेच साहित्य वापरायचं आहे. झालं आहे, आता मी गॅस बंद करते. आता हे असंच तव्यात राहू दे. याचं जे पाणी आहे ते दुधासारखं आलं पाहिजे. हे थोडंसं मला मळकट दिसतं आहे तर मी जरा धुवून घेणार आहे 1-2 पाण्यातून. हे पाणी जरा दुधासारखं आलं पाहिजे. हे बघा थोडंसं मळकट दिसतं आहे. ह्याला जास्त माती अशी नसते पण हे जरा काळपट पाणी असतं, कारण हा खडक हा काळा काळा असतो आणि त्याला ही आतमध्ये गच्च पकडून असतात हे कालवं. मी लहान होती तेव्हा माझी आत्ते जायची कालवं आणायला, तांब्या घेऊन जायची आणि त्या तांब्यामध्ये 1 कोयता आणि त्या तांब्यावर कालवं पकडून घेऊन यायची. तीन पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतली होती. आता आपण ह्याच्या त्याच्यासाठी मसाला वाटून घेऊया. ह्या ज्या मिरच्या मी जराशा भाजल्या आहेत त्या, धने आणि बडीशेप ही सुद्धा आपण भाजून घेतलेली. ह्यामध्ये मी 1 छोटा बारीक टॅमॅटो घातला आहे, तोही आपल्याला वाटून घालायचा आहे. आणि कोथिंबीर घेतली आहे मी, खूप सारी कोथिंबीर. आधी हे आपण वाटून घेऊया, त्यानंतर आपण कांद्या खोबऱ्याचं वाटून घेऊया. मिरचीची पेस्ट आपली वाटून झाली आहे बारीक अशी. आता ही आपण काढून घेऊया एका डिशमध्ये. आता त्याच भांड्यामध्ये आपण जे खोबरं जर असं भाजून घेतलं आहे, खोबरं आणि कांदा लसूण, ते वाटून घेऊया. कांद्या खोबऱ्याचं वाटणसुद्धा छान आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण कालव्याचं कालवण फोडणीला घालूया. कालवण फोडणीला घालायला मी टोप घेतलं आहे. 1 चमचा तेल ओतते आहे मी. तेल तापलं आहे आपलं. मी कढीपत्त्याची पानं घालते. त्यावर आपण ही लाल मिरची वाटून घेतली आहे ती घालते. आणि जे खोबरं आपण घेतलं आहे ते घालतोय वाटून. मस्त असा कलर आलेला आहे. शंकेश्वरी मिरची वाटून घातली की आपल्या कढीला छान असा लाल रंग येतो. कालवण म्हटलं तर पातळच येतं. मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे, आधी ते पाणी घालते. तर फोडणी आपल्या अंगावर फटफट फटफट उडत असते. आधी थोडंसं पाणी घालून घेतलंय मी. मला थोडी दाटसर वाटते ग्रेव्ही कालवण असं. मी पाणी घालते 1 ग्लास आणि थोडं अर्धा ग्लास पाणी घालणार आहे मी.
आणि आपल्या कालवांसोबत थोडंसं पाणी येणारच आहे. हे कालवण थोडं पातळच असतं, भातासोबत छान लागतं. आपल्या कालवणाला कड येईपर्यंत आपण जरा वाट बघूया, त्यानंतर आपल्याला कालवं घालायचे. कारण कालवं आधी घालायची नसत, तशी आपण कोणतीही मच्छी करतो आधी कड येतो आणि मगच घालतो त्यात, कारण ती जास्त शिजते. ही पटकन शिजणारी आहे कारण त्याच्यात काटा वगैरे काही नाही, ही पटकन शिजते म्हणून आपण कड आल्यानंतर घालूया. आता आपल्या कालवणाला कड आलाय. आता ही जी कालवं आहे ती आपल्याला घालायची आहे त्याच्यामध्ये. याचं जे नंतरचं पाणी आहे ते मी घालते ह्याच्यामध्ये, कारण याचं पाणी टाकू नये. दुधासारखं पाणी येतं, पण आपण पाहिलं मगाशी एवढं दुधाळ पाणी आलं नव्हतं. जशी कालवणामध्ये कालवं गेली तशी पटकन बघा ती फुगली आहेत, पाहू शकता. ही कालवं आपण शेवटला घालायची असतात आणि कालवं घातल्यावर एकदा ढवळून घ्यायचं. आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकते मी आणि दोन कोकम, सार म्हटल्यावर कोकम आलंच. आता छान उकळी फुटली आपल्या कालवणाला, दोन मिनटं अशीच उकळी येऊ दे, मग आपण गॅस बंद करूया आणि कालवाचं कालवण तयार आहे खायला. हे आपण कालवाचं सार केलेलं आहे. आपल्याला जर याची भाजी करायची असेल तिथल्या तिथे कालवा मसाला, त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता. आम्ही सारामध्ये बटाटा वगैरे काही असं घालत नाही. कालवाचं कालवण गरम गरम असतेवेळी भाकरीसोबत आणि भातासोबत छान लागतं. असं तुम्ही नक्की करून पहा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.